नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या मात्र इतर भागांमध्ये पावसाची उघडीप कायम होती तर उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं राज्यातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आज कोकणात पावसाचं प्रमाण कमी झालं होतं कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाची उघडीप होती तर पालघर जिल्ह्यातील डहाणू मोखेडा मानगाव तलासरी या मंडळामध्ये हलक्या सरी पडल्या मध्य महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात गुरुवारी पाऊस झाला कोल्हापूर पुणे नगर सातारा सांगली सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस नव्हता ना तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मंडळात हलक्या सरी पडल्या मराठवाड्यातही पाऊस कमी झाला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथे साठ मिलीमीटर पाऊस झाला तर कन्नड येथे पावसाचा शिडकाव झाला नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर मुखेड येथेही हलक्या सरी पडल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा आष्टी आणि धारूर या मंडळांमध्ये पावसाच्या सरी पडल्या विदर्भातही काही मंडळांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्यात गोंदिया जिल्ह्यातील सालकेसा येथे साठ मिलीमीटर पाऊस झाला तर सडक अर्जुनी आमगाव गोरेगाव अर्जुनी मोरगाव गोंदिया आणि देवरी या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथे पन्नास मिलीमीटर mm पाऊस झाला आहे तसंच सिरोंचा चारमुशी हमरागड मुलरेचा या मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली होती चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागानं उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार तर मराठवाड्यातील औरंगाबाद बीड परभणी हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजासह हो, पावसाचा इशारा दिला आहे तर संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे या माहितीसोबत तुरता सीतेस थांबू हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा